What is up, Foodscapers? How are you guys doing? And I hope you guys are doing absolutely fabulous. And welcome back to another episode of Foodcast, wherein I get some interesting topic to discuss all along. So, आपण मागचे दोन पार्ट शुगर बद्दल बोलत आहोत. एक्झॅक्टली आज आपण थर्ड पार्ट पण शुगर बद्दलच बोलणार आहे, अँड दिस वुड बी द फिनाले ऑफ शुगर्स. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे शुगर अँड इट्स इफेक्ट ऑन इंटरनल बॉडी पार्ट्स. आता मी तुमच्यासमोर 8 बॉडी पार्ट्स बद्दल डिस्कस करणार आहे, जे बॉडीमध्ये शुगर गेल्यानंतर सर्वात जास्त रिॲक्ट करतात. आय विल गो फ्रॉम टॉप टू बॉटम, ओके. सो फर्स्ट इज ब्रेन. ब्रेनमध्ये काय होतं जेव्हा आपण शुगर खातो? जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, आपल्या बॉडीमध्ये केमिकल असतं डोपामिन. हे डोपामिन जे आहे हे ब्रेनमध्ये केमिकल युजली फाउंड आउट होतं. मागच्या वेळेस मी तुम्हाला हे सांगायचं राहून गेलो. डोपामिन जो आहे हा रिवॉर्डिंग केमिकल पण म्हणला जातो. त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये खूप जास्त ॲडिक्शन वाढलं जातं म्हणजे त्या डोपामिनमुळे. सो फर्स्ट इज ब्रेनमध्ये शुगरमुळे ब्रेनमध्ये अफेक्ट होतं, दॅट इज डोपामिन. आणि डोपामिन खूप जास्त जर वाढलं तर ह्याचं ॲडिक्शन कोकेन किंवा जे ड्रग्ज आहेत त्याच्यापेक्षाही वाईट होतं, किंवा त्याचा जो रिॲक्टिंग टाईम आहे तो कोकेनपेक्षा घाणेरडी लत लावू शकतो. सेकंड इज माउथ. आता माउथमध्ये काय, आपण साखर खातो, आपल्याला डॉक्टर सांगतात, आई बाबा सांगतात, घरातले सगळेजण सांगतात की दिवसातून 2 वेळा ब्रश करायचं, कारण कॅव्हिटीज होतात. एक्झॅक्टली शुगरमध्ये खूप म्हणजे जसं मी म्हटलं, प्लांट बेस असल्यामुळे त्याच्यामध्ये शुगरची क्वांटिटी खूप हाय असते. आणि शुगर काय तर कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स आपल्या तूतला कॅल्शियमने आपले जे दात बनलेले असतात हे कार्ब्समुळे डॅमेज होतात. आणि त्याच्या कॉन्स्टंट हॅमरिंगमुळे किंवा त्यांच्या कॉन्स्टंट स्टेमुळे दात किडतात. किंवा काही वेळेस आपण बघतो की लोकांचे जे गम्स आहेत हे खूप जास्त डार्क झालेले असतात किंवा असे विचित्र दिसतात, विच इज नॉट गुड. एक हेल्दी गम पिंक कलरचं असतं, थोडंसं ब्लॅकिश असणं इज ओके, कारण ते म्हणजे जेनेरिक टू जेनेरिक म्हणजे डिफरन्सेस असू शकतात ते. त्याच्यानंतर थर्ड इज स्किन. स्किनवर शुगरचं काय रिॲक्शन होतं? स्किनवर ॲक्ने किंवा ॲक्ने म्हणू शकता, पिंपल्स म्हणू शकता, हीट बम्स म्हणू शकता, हे शुगरमुळे येऊ शकतात. शुगर जास्त जर बॉडीमध्ये असेल तर हीट बम्स, त्याला रोसा, एक सेकंड, रोसा केरेसा नाही रोसा रेसा असं पण म्हणतात हीट बम्सला. किंवा मग पिंपल्स येतात, ॲक्नेज येतात सिम्पल लँग्वेजमध्ये. हे तुमच्या बॉडीमध्ये जास्त शुगर असल्यामुळे होतं. त्याच्यानंतर येतं हार्ट. हार्टवर शुगरचा काय प्रेशर पडतो? आपले जे आर्टरीज असतात हार्टला जे जातात ते जे शुगरमुळे हे जे आर्टरीज असतात हे खूप जास्त घट्ट होतात. आणि त्याच्यामुळे जे हृदय आहे त्यापर्यंत ब्लड फ्लो लवकर पोहोचत नाही. आणि त्याचं जे कॉन्ट्रॅक्शनरी रिॲक्शन असतं, रिट्रॅक्शन हे खूप स्लो होतं, कारण ते खूप कडक झालेले असतात. आणि त्याच्यामुळे ब्लड फ्लो जो आहे हा पण स्टॅग्नंट म्हणजे खूप असा रोखत जातो. त्यामुळे हार्ट डिसीजेस किंवा जसं मी तुम्हाला म्हटलं की अटॅक्सचे वगैरे खूप प्रॉब्लेम्स चालू होतात. मग त्याच्यानंतर येतं की स्टमक. स्टमकमध्ये काय होतं तर आपली गट हेल्थ जी असते ही शुगरमुळे खूप अफेक्ट होते, कारण जे आपले डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये मायक्रोबायोम म्हणून जे हे असतात म्हणजे मायक्रोबायोम नावाचं जे केमिकल आपल्या पोटात असतं हे त्याला अफेक्ट करतं. शुगर त्याला पण अफेक्ट करते. त्याच्यानंतर येतात किडनीज. किडनीजमध्ये काय होतं, जास्त ब्लड शुगर असल्यामुळे किडनीजमध्ये पण म्हणजे शुगर स्पिल होते. आणि शुगर स्पिल झाल्यामुळे ते आपल्या युरिनमध्ये पण येते आणि ज्याच्यामुळे पर्मनंट डॅमेज पण होऊ शकतं किडनीजचं. सेम गोज फॉर लिव्हर्स ऑल्सो. मी थोडंसं वर जाईल आता. लिव्हर मी का म्हणतो, कारण लिव्हरमध्ये पण जसं आपण म्हणतो की आपल्याला सांगतात दारू पिल्यामुळे लिव्हर डॅमेज होतो. दारू पिल्यामुळे लिव्हर का डॅमेज होतं हे नाही सांगत. अल्कोहोलमध्ये पण सर्टन टाईप ऑफ शुगर्स असतात
जे की फर्मेंटेशन किंवा डिस्टिलेशन नंतर पण म्हणजे मिळतात आपल्याला. आणि हे जे शुगर असतात हे खूप जास्त कॉन्सन्ट्रेटेड असतात, त्याच्यामुळे आपल्या लिव्हरला अफेक्ट करतात आणि ज्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये शुगर लेवल खूप हाय जातात आणि त्याच्यामुळे लिव्हर फेलिंगचे प्रॉब्लेम्स चालू होतात. त्याच्यानंतर येतं पॅनक्रियाजमध्ये. पॅनक्रियाजमध्ये जेव्हा शुगर इन्सर्ट होते किंवा ब्लड शुगरमुळे जेव्हा ते पॅनक्रियाजमध्ये घुसतात तेव्हा तुमचे जे इन्सुलिन प्रोडक्शन असतं जे बॉडीमध्ये लिपिड्स प्रोव्हाइड करतात ते खूप जास्त ओव्हरड्राईव्हवर जातं. ते कॉन्स्टंटली बनवत राहतं, त्याला स्टॉपेज येत नाही कारण ऑलरेडी शुगर एवढी आहे बॉडीमध्ये की ती स्वतःला कंट्रोल नाही करू शकत की तिला स्वतःचे, जसं मी म्हटलं की ब्रेन ऑलरेडी हॅपी एलिमेंटमध्ये ब्रेन रिवॉर्ड करत चाललाय त्यामुळे त्याला स्वतःचा कंट्रोल नाही आहे, त्यामुळे तो बॉडी पार्ट्सला आदेश देऊ शकत नाही की तुम्ही हे जास्त करू नका म्हणून. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, सर्वात इम्पॉर्टंट, जर तुमच्या बॉडीमध्ये खूप जास्त शुगर असेल तर ती तुम्हाला फर्टिलिटीसाठी पण खूप अफेक्ट करते. आता हा पॉईंट असा आहे की खूप लोक ह्याच्यावर विश्वास करणार नाहीत पण जर तुमच्या बॉडीमध्ये खूप जास्त प्रमाणात शुगर्स असतील तर इट लीड्स टू फर्टिलिटी डॅमेज ॲज वेल, बोथ इन मेन्स अँड वुमेन्स बोथ. असं नाही म्हणते की मी फक्त मुलांमध्ये होतं किंवा मुलींमध्ये होतं, नो, दोघांमध्ये होतं. त्याच्यामुळे ॲट टाइम्स असं म्हणतात की इन्स्टेड ऑफ डुईंग समथिंग नॉनसेन्स वी शूड कंट्रोल आवर बॉडी मोर टू अंडरस्टँड इट बेटर. ही जी टर्म आहे ही अशा गोष्टी जेव्हा मी डिस्कस करतो तेव्हा मला लक्षात येते, ॲट टाइम्स मलाही कधी कधी मी विसरून जातो हे. बट रिमेंबर, आपली बॉडी आपल्यासाठी सर्वात मोठा ट्रेजर आहे आणि त्याला जपायचं असेल तर आपल्याला आपली स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. कोणी किती सांगितलं तरी ते तिकडे येऊन तुमची मदत तुमचा हात आत घालून नाही करू शकत. बाहेरून बॉडी पार्ट डॅमेज झालेला आपण नेहमी रिप्लेस करू शकतो पण आतले बॉडी पार्ट्स सेम वेमध्ये रिॲक्ट करतील का नाही चेंज झाल्यावर, दिस इज नॉट समथिंग दॅट यू कॅन अश्युअर. सो त्यामुळे तुमची ही जी बॉडी आहे ही तुमचा ट्रेजर आहे, मेक शुअर टू त्याला जपाय. विथ दिस आय विल से दिस वुड बी द एंड फॉर टुडेज टॉपिक.